द लॉर्ड. प्रियांनो, आज जे परमेश्वराने वचनाद्वारे आपल्यासाठी बोलला की परमेश्वर तुझा रक्षक आहे, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल. आज त्या परमेश्वराकडे मी सहाय्य मागत आहे का? परमेश्वराचं सहाय्य कोठून येईल माहिती? परमेश्वराचं वचन म्हणतो स्तोत्र संहिता 20 मध्ये, सर्व समर्थच्या पंखाखाली त्याने आपल्याला आश्रय दिलेला आहे. तो म्हणतो, संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो, पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठव. कुठून मिळालेले आपल्याला सहाय्य? त्या पवित्र स्थानातून. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आज तेच सहाय्य प्रियांनो माझ्यासाठी आले, तेच सहाय्य तुमच्यासाठी देखील परमेश्वराने ठेवलेले. पण काय आपण त्याला आत्म्याने आपण त्याला हाक मारतो का? पहा, जे परमेश्वराचे भय धरतात, स्तोत्रसंहिता याचा 33 अध्याय आणि 18 वचन, पहा जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा, म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. कोणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची. आणि त्यामुळे प्रियांनो, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे आपल्या मार्गामध्ये त्याचा आदर करणं, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या पाहण्याद्वारे, आपल्या कृतीद्वारे, आपल्या ऐकण्याद्वारे केवळ आणि केवळ त्याचं भय धरून आपण चालवावं, त्याच्या पवित्रतेमध्ये आपण चालावं. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतिबिंब आज माझ्या आणि तुमच्या जीवनातून दिसू द्या प्रियांना, की जेणेकरून परमेश्वर तुमच्यावर आनंदित होईल, हर्षित होईल. म्हणून परमेश्वर म्हणतो की घाबरू नको, कचरू नको. स्तोत्रसंहिता 121 मध्ये परमेश्वर म्हणतो की परमेश्वर तुझा रक्षक आहे, तो माझा रक्षक आहे, तो तुमचा देखील रक्षक आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.